हॅलो बालमित्रांनो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता बालमित्रांनो, आत्तापर्यंत आपण काय केलं? आपण ॲडिशन चे न्युमेरिकल सॉल्व केले, आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या होत्या. पण आता जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता किंवा एखादं एक्झाम्पल असेल, लाईव्ह एक्झाम्पल असेल, ओके, आयुष्यामधलं कोणतंही, जसं की आता उदाहरणार्थ तुम्ही बाजारात गेला, तर बाजारातमध्ये गेला की तुम्हाला काय व्हॅल्यू देतात का? बाबा हां, तू ह्या व्हॅल्यू घे आणि त्यांची बेरीज करून मला सांग, असं असतं का? नाही ना. आता जसं की उदाहरणार्थ तुम्ही कपड्याच्या दुकानामध्ये गेला, तुम्ही एखादे 2-3 शर्ट विकत घेतले, ते तुम्हाला सांगितलं का हां ह्याची हे असं आहे, हे तुम्हाला असं मांडून देतं का ते, हां हे 272 + 1 = 273 करा आणि हे तुम्हाला उत्तर मिळेल, असं असतं का? नाही ना. तिथे तुम्हाला कसं असतं, तुमचे लाईव्ह एक्झाम्पल्स असतात. सो ते कसे असतात ते आपण ह्या शाब्दिक उदाहरणावरून, म्हणजेच वर्ड प्रॉब्लेम्सवरून आपण समजून घेऊ शकतो. चला, तयार आहे ना तुम्ही? चला, आता तुम्हाला प्रश्न काय होता, तो प्रश्न दिलेला होता, आता आपण काय करू, आधी वाचा, माझ्यासोबत वाचा, ठीक आहे? मी तुम्हाला एक एक शब्द इथे वाचून दाखवतो, ठीक आहे? काही टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला दिसतं इथे. चला, आता ह्या शब्द काय आहे, हा आहे मालती. मालती ताई, माझ्यासोबत वाचा बरं. मालती ताई हा वेंट टू द मार्केट, म्हणजेच काय? मालती ताई ह्या मार्केट, मार्केट म्हणजे बाजार, बाजारामध्ये गेल्या, ठीक आहे? वेंट म्हणजे जाणे, मालती ताई बाजारामध्ये गेल्या. आता पुढे अँड बॉट पोटॅटोज फॉर रुपीज. आता हा सिम्बॉल कशाचा आहे? हा सिम्बॉल आहे रुपीजचा, रुपये, हा रुपयाचा सिम्बॉल. सिम्बॉल म्हणजे काय? चिन्ह, ओके. सो जसं की आता अधिकचं चिन्ह असतं ना, आपण बेरीज म्हणले की आपल्याला आठवतं काय, असं एक आडवी रेघ आणि एक उभी रेघ, बरोबर, असंच आठवतं ना तुम्हाला? जेव्हा मी जर मी तुम्हाला म्हटलं बेरीज, सो तुम्हाला काय आठवतं? बेरीजचं चिन्ह हे असं आठवतं, अधिकचा सिम्बॉल, हो की नाही? जर मी तुम्हाला गुणाकार म्हटलं, मल्टिप्लिकेशन, तुम्हाला असं सिम्बॉल आठवतं, आडव्या रेघा. तसं सेम जर तुम्हाला मी रुपये म्हटलं, रुपयाला आपण सिम्बॉलमध्ये दाखवायचं असतं, आपण असा सिम्बॉल लिहितो, ओके. सो हा आहे असा सिम्बॉल, ओके, समजलं? र म्हणजे रुपयातलं र. तर विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणत होते ते आपल्याला बघूया. हां, आपण इथे होतो फॉर रुपीज 68 अँड ऑनियन्स फॉर रुपीज 187. वॉट वॉज द टोटल अमाऊंट शी स्पेंट. माझ्यासोबत वाचा, वॉट वॉज द टोटल अमाऊंट शी स्पेंट. आता आपण पुन्हा समजून घेऊया, ओके. पुन्हा एकदा मी वाचून दाखवतो तुम्हाला पूर्ण एकसाथ. मालती ताई वेंट टू द मार्केट अँड बॉट पोटॅटोज फॉर रुपीज 68 अँड ओनियन्स फॉर रुपीज 187. वॉट वॉज द टोटल अमाऊंट शी स्पेंट. आपण समजून घेऊया. मालती ताई ह्या बाजारात गेलेल्या आहेत, त्यांनी काय केलं? बॉट म्हणजे विकत घेतलं. काय घेतलं विकत? तर पोटॅटोज. पोटॅटोज म्हणजेच बटाटी आणि ओनियन म्हणजे कांदे. सो पोटॅटोज त्यांनी किती रुपयाला घेतले? 68 रुपयाला घेतले. आणि कांदे त्यांनी कितीला घेतले? 187 रुपयाला त्यांनी कांदे विकत घेतले. तर मग त्यांना एकूण त्यांनी किती पैसे मोजले? व्हॉट वॉज द टोटल अमाऊंट शी स्पेंट. स्पेंट म्हणजे त्यांनी किती दिले, ओके. अमाऊंट म्हणजेच काय? पैसे किती त्यांनी मोजले. टोटल म्हणजे एकूण, ओके. वॉट वॉज द टोटल अमाऊंट शी स्पेंट, त्यांनी एकूण किती पैसे मोजले ते आपल्याला सांगायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 68 आहे. आपण काय करणार तुम्ही, तुम्हाला दोन व्हॅल्यू दिसल्या ना, पहिली व्हॅल्यू काय आहे इथे 68 आहे, ओके. सो 68 आणि दुसरी व्हॅल्यू काय आहे इथे 187. तर तुम्ही काय करणार, आधी त्या व्यवस्थित मांडून घेणार, ओके, तुमच्या वहीमध्ये मांडायच्या. सो आपण काय करू, इथे 68 मी इथे मांडलं 6 आणि हा आहे 8, ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही 68 पहिल्यांदा मांडू शकता किंवा 187, पण नॉर्मली आपण काय करतो, मोठा नंबर मांडून घेतो. आता 187 आणि 68 मोठा नंबर कोणता आहे? 187. सो आपण 187 आधी मांडूया, ठीक आहे? सो 187, ओके. पुढे काय आहे? 68. सो आता तुम्ही काय करणार इथे 6, आधी काय करणार आपण 8 इथे लिहिणार आणि 6 इथे लिहिणार. का बरं? युनिटपासून आपण राईटपासून सुरुवात करतो. सो 8 आपण आधी लिहिला, मग आपण 6 लिहिला, आणि युनिट प्लेसच्या खाली युनिट प्लेस,
टेन्थ प्लेसच्या खाली टेन्थ प्लेस आणि हंड्रेड प्लेसच्या खाली हंड्रेड प्लेस. सो यू टी आणि एच आपला अधिकचा सिम्बॉल आणि आपण यांची बेरीज करूया. येस, आता तुम्हाला बेरीज जमते. सो आता तुम्ही बेरीज करून याचं उत्तर लिहा. जर समजलं नसेल तर खाली मी तुम्हाला सोल्युशन दाखवलेलं आहे ते बघा, ठीक आहे? पण तुम्ही स्वतः सोडवा, कारण आपण आत्तापर्यंत भरपूर सारे न्यूमेरिकल सोडवले. आता तुम्ही प्रयत्न करा आणि याचं उत्तर तुम्ही मला सांगा. नाही जमलं त्याचं सोल्युशन मी तुम्हाला खाली दिलेलं आहे, पण ते आधी तुम्ही सोडवा.